नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी हाती येते. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होण्याआधी पंतप्रधान मोदींनी देखील अशाच पद्धतीनं केदारनाथाचं दर्शन घेतलेलं होतं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील केदारनाथला पोहोचलेले बघायला मिळाले. विवेक कुलकर्णी आमचा प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विवेक, तुमच्याकडे काय तपशील? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सपत्नीक केदारनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जेव्हा शेवटचा टप्पा मतदानाचा बाकी होता, उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा मतदान होणार होतं, त्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केदारनाथमध्ये जाऊन अशाच पद्धतीने दर्शन घेतलं होतं आणि नंतर एका गुहेत जाऊन त्यांनी ध्यानधारणा देखील केलेली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज केदारनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. उद्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हे दर्शन घेतलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी एक नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय तुलना तर होतेच आहे. त्या पद्धतीने नरेंद्र मोदी कारभार करतात तशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीस देखील कारभार करत असा ही चर्चा होते. आणि निवडणुकीच्या वेळेतच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतलेलं आहे केदारनाथाचं, त्यामुळे ती सुद्धा तुलना आता पुढच्या काळात होईल हे नक्की निश्चित. विवेक, या पुढचा मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असणार आहे? ते आज दिवसभर केदारनाथ मध्येच थांबणार आहेत की अजून कुठे जाणार आहे? आपल्याला असं कळतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज रात्री मुंबईत परततील, उद्या ते सकाळी मुंबईमध्येच असणार आहेत आणि जसा निकाल लागेल तसं साधारणतः 2:30 ते 3 सुमारास ते प्रदेश कार्यालयात उद्या येतील आणि त्यानंतर ते नागपूरला रवाना होतील अशी आपल्याला माहिती कळते. त्यामुळे आज रात्रीपर्यंत मुख्यमंत्री हे मुंबईत पोहोचतील अशी आपल्याला माहिती कळते. निश्चित विवेक, उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि त्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केदारनाथाचं दर्शन घेणं खूप काही सांगून जातं. आपण प्रेक्षकांना दाखवतोय की दोन दृश्य. जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथाच्या दर्शनासाठी केदारनाथ मंदिरात पोहोचलेले होते आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाला एक दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत केदारनाथाच्या दर्शनासाठी गेलेले आहेत आणि केदारनाथाचा त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे. विवेक, ही दोनही दृश्य बरीचशी बोलकी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान गेलेले होते, पुन्हा ते पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा विराजमान झालेले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत एक, आणि जे एक्झिट पोलचे अंदाज सांगतात त्यानुसार देखील युतीचं सरकार येणार आहे. एक योगायोग वेगळा म्हणायला हवा. निश्चितपणे ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात त्यांच्यापासून आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा मिळते असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेकदा म्हटलेलं आहे. आणि ज्या पद्धतीचा कामाची पद्धत आहे नरेंद्र मोदीची, तशीच आम्ही राज्यात देखील त्याचा अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो असं देखील देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत. आणि कुठेतरी त्यांची पॉलिटिकल जी लाईन आहे ती देखील नरेंद्र मोदीसारखी आहे हे पुन्हा एकदा या फोटोंवरून स्पष्ट होईल. कारण नरेंद्र मोदी देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अशाच पद्धतीने केदारनाथला गेलेले होते आणि देवेंद्र फडणवीस हे देखील केदारनाथलाच गेलेले आहेत, त्यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने एक प्रोजेक्शन असतं, पॉलिटिकल प्रोजेक्शन आहे, त्याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एक सिम्बॉलिक जी गोष्ट आपण म्हणतो राजकारणामध्ये प्रोजेक्शन हा खूप महत्वाचा भाग असतो आणि त्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी देखील केदारनाथाचं दर्शन घेतलं असावं अशी चर्चा होते. निश्चित. विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे निकाल लागण्याआधी मोदींनी दर्शन घेतलं केदारनाथाचं आणि पुन्हा एकदा युतीचं सरकार देशामध्ये आलेलं होतं आणि आता विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केदारनाथाचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा युतीचं सत्ता राज्यात येते का ते बघणं महत्वाचं ठरेल. फार काळ उरलेला नाही आहे, पुढच्या 24 तासात हे चित्र स्पष्ट होईल. वळत पुढच्या बातमीकडे. मुंबई महाराष्ट्रावरती चक्रीवादळाचं सावट आहे अशी महत्वाची माहिती आता समोर येते. 25 आणि 26 ऑक्टोबरला अतिवृष्टी आणि चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. इतकंच नाही तर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. त्यामुळे 25 आणि 26 तारखेला
राज्यातल्या काही भागात किनारपट्टीच्या अतिवृष्टी होऊ शकते अशी माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे आपल्याला अधिक माहिती देतील. अभिषेक, तुमच्याकडे काय तपशील? मौसम विभाग ने जिस तरीके से अरबी समुद्र में एक कम दबाव का क्षेत्र निर्माण होने के कारण चक्रवात की संभावना जताई है, और चक्रवात अब किनार खासकर कोंकण किनार पट्टी की तरफ बढ़ रहा है, जो सिंधु दुर्ग, रत्नागिरी, गोवा और मुंबई को हिट करेगा, और ऐसे में इन चारों जिलों में भारी बारिश हो सकती है और उसके साथ साथ काफी ज्यादा तेज हवाएं चल सकती है, और इम्पैक्ट पश्चिम महाराष्ट्र और मराठवाड़ा तक पड़ेगा, जो लगातार बारिश हो रही है. और दूसरी इम्पोर्टेंट चीज, नहीं जाने की चेतावनी दी गई है 25 और 26 तारीख को, और साथ ही जो बड़े शिप्स हैं, मालवाहक जहाज हैं, उनको भी कहा गया है कि वो जहाँ पे हैं वहीं स्टेबल रहें, वो आगे मूव ना करें, क्योंकि जिस तरीके का चक्रवात का चेतावनी मौसम विभाग ने दिया है वो काफी तेज इंटेंसिटी का है, और ऐसे में करीब 100 मिलीमीटर के आसपास की बारिश हो सकती है और तेज हवाएं चल सकती हैं. जी अभिषेक जी, बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. तेव्हा 25 आणि 26 तारखेला अतिवृष्टी होऊ शकते महाराष्ट्रातल्या अनेक भागात असा हवामान विभागानं इशारा दिलेला आहे. दरम्यान परतीच्या पावसानं उत्तर पुणे जिल्ह्यातील फुलांच्या आगारामध्ये जुन्नर परिसरात कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे. दरवर्षीप्रमाणे या परिसरात हजारो एकरावरती झेंडू आणि शेवंतीची लागवड करण्यात आलेली होती. दसरा आणि दिवाळीसाठी ही लागवड केली जाते, त्या काळात ही फुलं विक्रीसाठी येतात. फुलतोडणीचा हंगाम बहारात असतानाच सतत पडणाऱ्या पावसानं फुलांवर आणि फांद्यांवर आता करपा रोग पडलेला आहे, आणि याच्यामुळे आता फुलांचं उत्पादन निम्म्यानं घटू शकतं अशी भीती व्यक्त केली जातीय. आमच्या जुन्नरचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आता आपल्या सोबत आहेत. रायचंद, काय तपशील आहे तुमच्याकडे, कितपत नुकसान झालंय शेतकऱ्यांचं? सध्याचं वातावरण जर म्हटलं तर आपण सकाळी सकाळी पाहते 6 दरम्यान थंडी पडते, दुपारी 10 दरम्यान कडक ऊन असतं, त्यानंतर 4 वाजता पाऊस सुरू होतो. असं मागच्या 15-20 दिवसापासून या परिसरात सगळं वातावरण सुरू आहे. आणि जुन्नर आंबेगाव परिसरामध्ये एकदम हायटेक पद्धतीने उत्पादित केलेली जी फुलशेती आहे, या सगळ्या फुलशेतीवरती या तिन्ही घटकांचा परिणाम होतोय. नेनेरी असेल, ओतूर असेल, शिवनेरी असेल किंवा धोंडकरवाडी असेल, या परिसरामध्ये अगदी घराघरात किंवा गावागावामध्ये फुलशेतीची लागवड केली जाते. आणि बनकर फाट्यावरती दरवर्षी या हंगामामध्ये साधारण 100 ते 125 पिकअप गाड्या लोड होऊन मुंबई आणि पुणे मार्केटला जात असतात, पण या सगळ्या पावसाचा फटका या सगळ्या फुलांवरती पडताना दिसतोय. कळ्या उमलण्याच्या आधीच त्या काळ्या पडतात, आणि फुलांमध्ये पाणी साचल्यामुळं पाकळ्या सुद्धा जात आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं ह्या सगळ्याच परिसरातल्या फुलशेतीचं खूप मोठं नुकसान झालंय. साधारण हा हंगाम जो असतो 6 ते 7 महिन्याचा असतो, पण यावर्षी अडीच ते 3 महिन्याचाच हंगाम संपतोय. दसऱ्याला सुद्धा भाव मिळालेला नाही, आणि दिवाळीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा फटका बसणार आहे. आता काही शेतकऱ्यांनी अक्षरशः वैतागून जी फुलशेती होती ही उपटून काढलेली आहे, दुसरं पीक त्यामध्ये घेण्याचा विचार ते करतायत. पण 6-7 महिने हा सगळा लॉस कसा भरून काढायचा, हा सगळ्यात महत्वाचा या परिसरातल्या शेतकऱ्यांना सध्या तरी विचार करताना शेतकरी दिसत आहेत. निश्चित रायचंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतात काढून ठेवलेलं मका, बाजरी हे पीक आता सडायला लागलेलं आहे. या पावसाचा द्राक्ष बागांना देखील मोठा फटका बसलाय. मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्यात कापणी केलेलं भात पीक सध्या वाया गेल्याचं चित्र बघायला मिळतंय. महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढचे 3 ते 4 दिवस असेच पावसाचे राहणार आहेत, त्यामुळे यंदाची दिवाळी देखील पावसातच जाणार आहे असं दिसतंय. खास करून कोकण पट्ट्यातील 6 जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. म्हणजेच इथं वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह 60 ते 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात वादळी मुसळधार पावसाचा आज अंदाज वर्तवण्यात आलाय. 24 ऑक्टोबरला म्हणजे उद्या देखील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात खास करून मुसळधार पाऊस, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25 तारखेला म्हणजेच शुक्रवारी देखील विदर्भ आणि कोकणात परतीच्या पावसाचा जोर बघायला मिळेल.
तिकडे पालघर भागात परतीच्या पावसानं भात शेतीचं नुकसान झालंय. शेत पाण्यानं भरलेली आहेत, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याचं दिसतंय. कापलेली पिकं सध्या पाण्याखाली गेली आहेत. पालघर भागातील डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, वाडा, मोखळा या भागातील शेतकऱ्यांनी कापलेल्या भाताची कडपं सध्या पाण्यावरती तरंगू लागली आहेत, तर काही वाहून देखील गेली आहेत. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता पाणी आलंय. तर मोठ्या प्रमाणावरती तुंबलेल्या पाण्यामुळे उभी आणि कापलेली दोन्ही पिकं आता कुजण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी या पिकांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीचा पावसाने हिरवून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस जो आहे सततधार या ठिकाणी सुरू आहे. पालघर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं भात शेतीची लागवड केली जाते आहे, मेहनत करून भात लावला जातो. पण हे बघा, परतीच्या पावसामुळे काय झालं आहे, अक्षरशः भात या ठिकाणी सडताना पाहायला मिळतो आहे, पाण्यामध्ये आहे, रुजल्याला पाहायला मिळतो आहे, शेतकरी हा हतबल झालेला पाहायला मिळतो आहे. जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कारण ह्याच भात शेतीतून जे भात पिकतं आणि ह्या भात पिकल्यानंतर वर्षभर याच भातावरती तो आपला उदरनिर्वाह करत असतो, परंतु आत्ता ह्याचं काय करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यासमोर उभा आहे. लवकरात लवकर पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई जी आहे ती भरून द्यावी अशी मागणी जो आहे इथल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. दिवाळीजवळ आलेली आहे, करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यासमोर उभा आहे. कॅमेरामन कुणाल मोरेसह मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. तिकडे मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती इथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, त्यामुळे विजापूरकडे जाणारी वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. हुलजंती इथल्या ओढ्याला पाणी आल्यानं विजापूर आणि चडचणकडे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. रात्रीपासून हा महामार्ग बंद झाल्यामुळे वाहतूक ठप्प आहे. सध्या दिवाळीचे दिवस असल्यानं नागरिकांना साहित्य आणि बाजार खरेदीसाठी जाता येत नाहीये, त्यामुळे नागरिकांची बरीच तारांबळ उडाल्याचं इथं पाहायला मिळतंय. तिकडे उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसामुळे 3 महिन्यात चौथ्यांदा पंढरपुरात चंद्रभागाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. प्रशासनाकडून इथं सतर्कतेचा इशारा आता देण्यात आलाय. परतीच्या पावसाचा जोर वाढल्यानं उजनी धरणात आणि वीर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढतीये. यामुळे या दोन्ही धरणातून भीमा आणि नीरा नदीत सध्या पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेक नंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावरती सर्वपक्षीय राजकीय गप्पांचा कट्टा रंगला. त्यात उमेदवार, पत्रकार आणि पक्ष प्रवक्ते देखील आपापले अंदाज मांडताना दिसले. एकीकडे न्यूज 18 लोकमतसह बहुतांश एक्झिट पोलनी युतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवलेला असताना वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी देखील आपापले अंदाज वाडेश्वर कट्ट्यावरती मांडले, तर काहींनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरती शंका उपस्थित केली. पाहूयात नेमकं कोण काय काय म्हणाले ते. एकंदरीत पुणे शहरातलं वातावरण निश्चित कोणाला सांगता येणार नाही. मी असेल, डॉक्टर देसाई आणि श्रीकांत सुरय आम्ही एका पक्षाचे असल्यामुळे आम्ही तिघ जण संपूर्ण पुणे शहरामध्ये मतदान केंद्रामध्ये फिरत होतो. कट्टा सोडला तर बाजूपासून चिंतन आमच्या बरोबर नसतो, कट्ट्यावरती मात्र असतो. पण एकंदरीत वातावरण आम्हाला आघाडीच्या बाजूने चांगलं वाटलंय. अर्थात मतदार राजात आतमध्ये गेल्यानंतर कोणतं बटन दाबतो याची कल्पना नाही, ते सगळं तुम्ही उद्या आम्हाला सकाळी 9 वाजल्यापासून दाखवाल. पण एकंदरीत गेल्यावेळीची परिस्थिती भाजपला नाही एवढं मात्र निश्चित. पुण्यामध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, प्रयत्न केला होता पुणे शहर शिवसेनेने एक किंवा 2 जागा मिळाव्या. बंडखोरी आता सगळ्याच पक्षामध्ये झालेली आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने माइंड सेट केलेलं आहे यावेळेला भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय इथं निवडून द्यायचं. त्याच पद्धतीने जे एक्झिट पोल आले ते किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक चांगले निकाल लागतील आणि पुणे शहरातल्या 8 जागा या महायुतीचे उमेदवार निवडून. ब्रेक नंतर दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे क्रीडा विश्वातून. क्रिकेट विश्वात दादा अशी ओळख असलेल्या सौरव गांगुलींनी बीसीसीआयचं अध्यक्षपद आता स्वीकारलंय. सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयवरती नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ आज संपला, त्यामुळे आजच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि त्यांची या अध्यक्षपदावरती बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. गांगुलींसोबत अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांनी देखील बीसीसीआयच्या सचिव पदाचा पदभार स्वीकारलाय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या मुलानं मोठा आरोप केलेला आहे. नवाज शरीफ यांना तुरुंगात विष देण्यात आल्याचा आरोप त्यांचा मुलगा
हुसेन नवाज यांनी केलाय. नवाज शरीफ हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात सध्या शिक्षा भोगतायत. नवाज शरीफ यांच्या शरीरातील रक्तपेशी कमी झाल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. हुसेन नवाज यांनी ट्विट करत त्यानंतर हे गंभीर आरोप केलेत.